नमस्कार मित्रांनो, तर आज आपण राष्ट्रीय सभेच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रातील व्यक्ती एकूण किती होत्या, तर 13 व्यक्ती त्यावेळेस होत्या. तर तुम्हाला माहीत आहे राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली, तर 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. आणि हिचं जे अधिवेशन आहे, पहिलं अधिवेशन कुठं भरलं होतं, तर पुणे या ठिकाणी होणार होतं, परंतु कॉलरच्या साथीमुळे ते मुंबई या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही याचे यजमानपद मुंबई या ठिकाणी भूषवलेलं होतं. तर हिचे जे अध्यक्ष होते ते उमेशचंद्र बॅनर्जी हे हिचे अध्यक्ष होते, परंतु हिचे इंग्रज अध्यक्ष होणार होते जॉर्ज यूल, परंतु ते झाले नाहीत. त्याच्याऐवजी उमेशचंद्र बॅनर्जी हे त्यावेळेस अध्यक्ष झालेले होते. हे सर्व गोष्टी तुम्हाला राष्ट्रीय सभेबद्दल माहीत असतील. नंतर ह्याच्यामध्ये त्यामध्ये 13 व्यक्ती ह्या महाराष्ट्रातील होत्या. कोणत्या होत्या महाराष्ट्रातील 13 व्यक्ती, त्या ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. ते एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत की ज्या एक्झामला विचारल्या जाऊ शकतात. यामध्ये आहे डॉक्टर राघव भांडारकर, हे एक त्यावेळेस होते. न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती चांदवरकर. हे चांदवरकर जे आहेत ते 1900 ला जे अधिवेशन भरलं होतं मुंबई या ठिकाणी, त्या अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते. नंतर आहेत फिरोज शाह मेहता, दिनशा वाच्छा, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती के टी तेलंग, नंतर कृष्णाजी लक्ष्मण मूलकर, बद्रुद्दीन तय्यबजी. बद्रुद्दीन तय्यबजी जे आहेत ते जे तिसरं अधिवेशन भरलं होतं, तिसऱ्या अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते. 1887 ला जे अधिवेशन भरलं, तिचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी हे होते. नंतर वामन शिवराम आपटे हे एक होते. रामचंद्र साने, रामचंद्र साने गुरुजी हे एक होते. नंतर शिवराम हरी साठे, हे अशा 1913 व्यक्ती ह्या अधिवेशन राष्ट्रीय सभेचं जे पहिलं अधिवेशन झालं होतं ते स्थापनेच्या वेळेस हे 13 सदस्य त्या ठिकाणी हजर होते. हे 13 सदस्य महाराष्ट्रातील होते. ह्याच्याशी संबंधित आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून मी तुम्हाला हे नावे दिलेले आहेत की जे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. आणि अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे MPSC फाउंडेशन बॅच 2021. ज्यांचं स्वप्न आहे की 2021 मध्ये आपल्याला पोस्ट काढायचे आहे, त्यांच्यासाठी अनअकॅडमीने बॅच सुरू केलेले आहे. ह्यामध्ये फाउंडेशन बॅच आहे. ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स तुम्हाला गायडन्स चांगल्या पद्धतीने करणार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. अन अकॅडमी का जॉईन करावी, तर यामध्ये महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स, लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस, सर्व परीक्षांसाठी सराव टेस्ट पेपर्स, प्रत्येक आठवड्यात नवीन बॅचेस आणि कोर्सेस, शंका निवारण व मार्गदर्शन सत्रे, अमर्यादित ॲक्सेस आणि सराव शिक्षण याच्यामध्ये घेतले जातात. मार्केटमधील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये, लाईव्ह टेस्ट अँड क्विजेस, स्ट्रक्चर कंटेंट, आपल्या प्रगतीचा तपशीलवार अहवाल आणि विश्लेषण, अमर्यादित बॅचेस आणि कोर्सेस याच्यामध्ये घेतले जातात. ते पण तुम्हाला परवडणाऱ्या किमतीमध्ये आहे. 1 मंथपासून ते 24 मंथपर्यंत तुम्हाला सबस्क्रिप्शन घेता येणार आहे. यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट आहे. माझा रेफरल कोड वापरला तर 10% तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. रेफरल कोड आहे विकास गर्जे, असा रेफरल कोड असून तुम्ही ते वापरा, तुम्हाला 10% डिस्काउंट भेटणार आहे. डिस्काउंट घेतल्याच्या नंतर खूप कमी फी पडणार आहे. तर तुम्हाला लवकरात लवकर बॅच जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तिथून तुम्ही बॅच जॉईन करू शकता.